19 दिवसांपासून शर्ट न घालता फिरणाऱ्या उमेदवाराने वेधले या निवडणुकीत लक्ष. अमरावती शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटील यांनी शर्ट न घालता मतदारांना मतदान मागितले. आज त्यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रावर भेटी दिल्या, तसेच मतदारांना मतदान हक्क बजावा असे म्हटले. विना अनुदानित शिक्षकांसाठी त्यांनी 19 दिवसांपासून 20% कपडे न घालता फिरणे सुरू केले आहे. लग्न प्रसंग, सभा, मेळाव्यात सगळ्या ठिकाणी ते अर्धनग्न अवस्थेत प्रचार करत होते. शिक्षकांना 100% अनुदान मिळावे म्हणून शिक्षक उमेदवार उपेंद्र पाटील यांनी अशा पद्धतीने प्रचार करत मतदान मागितले. पाटील हे वाशिम जिल्ह्याच्या मानोरा येथील शाळेत कार्यरत आहेत. विना अनुदानित शाळेतील शिक्षकांची अवस्था वाईट असून त्यांना न्याय मिळून देईपर्यंत मी असाच राहील आणि शिक्षकांचे प्रश्न सुटले की राजकारणातून माघार घेईल असे त्यांनी सांगितले. एकंदरीत अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यावेळी विविध विषयांनी चर्चेत राहिली. त्यात साडी वाटप असो की इतर गोष्टी, अशा पद्धतीने वेगवेगळे स्टंट करून मतदारांना मतदान मागितले. प्रत्येक उमेदवाराने आपापल्या परीने आयडियाची कल्पना करून मतांचा जोगवा मागितला. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. सचिन येवले, यवतमाळ. एवढंच आव्हान आहे की 21 वर्षापासून विनानंदनी शिक्षक काम करत आहेत, वेटभिकारीचे काम करत आहेत. विद्यार्थी शिक्षकांना म्हणायला लागले की सर कापूस वेचायला येतं का, 10 रुपये किलो आहे. ही फार शोकांतिक आहे आणि भरपूर आत्महत्या आज या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे. 21 वर्ष पगार नाही, ज्यांना अनुदान 100% आहे त्यांनी जर 1 महिन्याचा हिशोब लावला तर ते त्रासून जातात आणि ज्यांना 1 रुपया पगार नाही त्यांचं जीवन फार विस्कळीत झालेलं आहे. तर माझ्या विनाअनुदानित बांधवांना 100% अनुदान आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठीच मी माझ्या अंगावरील कपडे काढून शासनाचा निषेध करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि लग्न समारंभात वगैरे सगळ्या ठिकाणी मी बनेनवरच फिरत आहे. मला शिक्षकांनी जर विधान परिषदेवर पाठवलं तर सभागृहामध्ये सुद्धा मी शर्ट घालणार नाही जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही. आणि ज्या दिवशी माझ्या 100% अनुदान आणि पेन्शनच्या मागण्या पूर्ण होईल आणि विनाअनुदानित अनुदानित शिक्षकांच्या समस्या पूर्ण होईल त्याच दिवशी मी माझा राजीनामा देईल. मला काही सत्तेची लालसा नाही. तुम्ही तुमच्या निवडणुका घेत चला, आमचे फक्त प्रश्न सुटणे एवढीच आमची अपेक्षा आहे. सर नाव तुमचं? माझं नाव उपेंद्र बाबाराव पाटील. कुठल्या गाव शाळेत? श्री माधवराव पाटील विद्यालय कारली, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. या ठिकाणी मी शारीरिक शिक्षक म्हणून 21 वर्ष अगोदर कार्यरत झालो आणि सध्या मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. किती पगार आहे तुम्हाला? मला 20% अनुसार 16,000 रुपये पगार मिळतो. 100% माझा 80,000 पगार होतो पण मला फक्त 16,000 पगार मिळत आहे. आणि माझी विनानंदनीत बांधव आहेत त्यांना 1 रुपया पगार मिळत नाही. 5-7 वर्षाच्या अगोदर आम्हाला 100%